आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पर माझ्या लेकराचं आयुष्य टांगणीला लागलंय आणि मी ते सहन करायचे नाही. जरा नीट सांगशील का काय झालंय? वहिनी साहेब, लई अवघड झालंय बघा. अश्विनानं शर्वरीनं पळून जाऊन लगीन केलं. काय घ्या बघा यांचा आव. जसं काय यास ते माहीतच नाही. समजा तुम्हीच केलंय ना वा, हा तुमच्या मर्जीनंच अक्षरानं सुंदरवर प्रेमाचं जाळं टाकलंय. त्यावर माझ्या लेकराला त्या बहिणीच्या नादाला लावलं आणि घरातून पळून जाऊन लगीन करायचं घाट घातलंय. हे समजा तुमचंच कारस्थान आहे ना वा. अरे आता तर घर जावई करायला निघालेत. घर जावई वय घर जावई त्या तुमच्या अक्षराच्या मनाचा अंदाज कुणालाच यायचा नाही. का हो एवढी वर्ष घर बांधून ठेवायचा आटापिटा केलाय म्हणताय ना बघ. पण त्या तुमच्या लाडक्या अक्षरानं एका क्षणात स्वतःच्या फायद्यासाठी घर तोडलंय. आता तुम्हीच बघा तिचं गुण. दुर्गे झालं ते झालं, ते आता बदलणार नाही. पोराच्या सुखा पुढे तुला हे सुस्तच कस बोलणार. मी काय कुणाची मिंदी नाहीये. मी बोलणार बस. आता एक शब्द जरी बोललीस ना तर हितल्या हिथ तुला काडी मोड देईन. अरे प्रताप, वहिनी साहेब, तुम्ही एवढ्या आजारी आहात अन तरी बी तुम्हाला समज ऐकून घ्यावं लागतंय. त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. अशी वागूच शकत नाही. आणि वागली असेल तर नक्कीच त्याच्या माग काहीतरी मोठ कारण असणार आहे. मामा, अरे तू काय करतोयस? तांदळाचं माप करतोय. अरे मामा येऊ दे ना त्यांना तसंच. अगं खुळी कशाने, पोरगी लगीन करून गृहप्रवेश करणार तर रितसर लक्ष्मीच पावलं उठाय ना ग. अगं पोरासनी घरात विधीपूर्वक घ्यायला पाहिजे. हे बघ, मी तांदळाचं माप करतो, तू ककवाचं पाणी बनव. अरे पण त्याची काहीच गरज नाहीये. खरंच गरज नाही कशी? अगं कुठल्या बी पोरीचं सपान असते लगीन करून लक्ष्मीच्या पावलांनी कुकवाच्या ठाच्यानी सासरच्या घरात गृहप्रवेश करायचा आणि शुभ असते ती बाय. अखेर आता शरूची हाऊस पूर्वाची म्हणल्यावर आपल्याला समज कराल ना ग. अगं पोरगी आपल्या घरात येते म्हणल्यावर आपणच समज करायला पाहिजे. मामा मला पटतंय तुझं म्हणणं. शरूचा गृहप्रवेश झाला पाहिजे पण तो तिच्या सासरी ना. मामा मी तिला माझ्या हट्टाने इथे घेऊन आले. मला राहून राहून एकच विचार डोक्यात येतोय, मी तिचं मन दुखावलंय. मी चुकीचं वागलीय का रे? हे बघ पुरी, कोण चुकीचं कोण बरोबर
हे आपण ठरवायचं नसतं ग, हे समज नियतीचे खेळ आहे ती, त्यात आपण काय बी करू शकत नाही. जे समोर वाढून ठेवले त्यातनं मार्ग काढत जाणं एवढंच आपल्या हातात असते. आता शेरूचं मन मी जपतोय नव, अगं पोरीनं तुम्ही माझ्या भाच्या नाहीत तर तुम्ही माझ्या पोरी आहे सा, मग माझं कर्तव्यच आहे का नाही तुम्हास मी जपणं. किती करशील रे मामा, वडिलांसारखं कायम पाठीशी खंबीर उभा असतोस. हे बघ, आता काय बी बोलू नगस आणि कसला बी विचार करू नगस, आलेला क्षण आपण आनंदात जगूया आणि आपली शरू आनंदात असली म्हणजे आणखी काय पाहिजे आपल्याला. हे बघ, चल आता गडबड कर, मी हे तांदळाचं माप घेऊन जातो, तू कुकवाचं पाणी बनवून आण आणि लवकर ये बाहेर. अगं पोरं दारात कवाची खोळंबली आहेत, ये लवकर. आले खूप बोललो मी आईला, मनाला लावून घेतलं असेल हिनं, मी माफी मागू काय. झालंय का कुकवाच? कुकवाच झालंय का? झालंय का कुकवाच? बाहेर नवी नवरी ताटकळत उभी आहे ना, म्हणून म्हणलं त्यांना घ्यायला लागेल ना घरात. बारीक चाललंय तुझ बारक्या. अरे नाही म्हटलं फक्त ग्लास ठेवायला आलेलास तर एवढा वेळ का लागतोय, तर बघायला आलो तर तुझं वेगळंच चुरू आहे बारक्या. अरे म्हणजे छान धुळ धुळ आहे तुझी, हा मस्त रंगानं भरलाय, रंग भरणारी बी लवकरच येईलच आयुष्यात तुझ्या. तू असं नाही कस मिळालो मिळालो, ती लक्ष्मीची पावलं काढायची आहेत ना, मी जाऊन लक्ष्मीची पावलं. थांबा अक्षरा येतेच आहे. अक्षरा, हे अक्षरा आलीस का? अगं नवरा नवरी ताटकळत उभी आहे ती. आले आले. अगं किती येळ, अगं नव्या नवरीला नवरदेवाला असं ताटकळत ठेवायचं नसतोय, लक्ष्मी नारायणाच्या रूपानं ते घरात येत असत्यात. सॉरी मामा. सॉरी बिरी काय नाही. हे बघ आता नव्या नवरी लहानवर देवाला सुख समृद्धी लाभू दे असा आशीर्वाद दे आणि त्यासनी ग्रह प्रवेश करायची परवानगी दे.
अक्षरा ठीक आहे अश्विन, मला तुझा स्वाभिमान दुखवायचा नाहीये. एक्सक्यूज मी, मला जरा महत्वाचा कॉल आहे, मी आलोच. डॅड, हो तुम्ही आता कशाला कॉल केला? मी करेन ना वेळ मिळेल तसं. तुम्ही तर अरे लई येळ झाला, तिथली काय खबर बात काय मार्ग नाही म्हणून फोन केला. तिथं समजा सुरळीत आहे ना? नथिंग स्पेशल डॅड, सगळा इमोशनल ड्रामा सुरू आहे, पण मी याचा फायदा नक्की घेणार. अहो तिथे उभं राहून ना खूप बोर झालेलं. बरं झालं तुमचा फोन आला, त्यानिमित्ताने बाहेर तरी आलो. बाकी तिकडे काय परिस्थिती? इथं काय नाही, तुझी आई तर नेहमी डोसक्यावर पडलेलीच असते, तिचा थोबाड काय बंद राहत वही. लई आरडाओरडा केला इथे. वहिनील काय वाटकेल ते बोलली. आता कुठं तिच्या तोंडाला कुलूप लावलंय आम्ही. तुझा प्लॅन केवढा सक्सेसफुल व्हायला पाहिजे. होणार, आता पूर्ण नाही झालंय पण पूर्ण होईल. डॅड तुम्हाला तर माहितीच आहे ना, माझ्यासाठी काहीच डिफिकल्ट नाही आहे. हा पण तुम्ही मॉमवर लक्ष ठेवा, नाहीतर ती काहीतरी गडबड करून ठेवेल, आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल. तू काय त्याची काळजी करू नकास. अरे मॅ की तर समज सांभाळून घ्यायला. तू फक्त तुझा प्लॅन कसा अंमलात येईल तेवढं बघ. समजा काळजी ना हाताळ, आणि समजा आपल्या पथ्यावर पडलं पाहिजे असं बघ. चल ठेव तू फोन, नंतर बोलू. इथं भिताडाला बी लई कान आहेत. ठीक आहे. वाघ झाला भिकारी, निबोकड म्हणवतो शिकारी, यांचं काही प्लॅन आहे आता? चला डिटेक्टिव्ह उर्वशी, लागा का मला? शरू, मी काय म्हणतो हे कळतंय ना तुला? शरू, हे बघ, आपण पळून जाऊन लग्न केलं, आपण आपलं प्रेम जपलं, पण सुंदर आणि अक्षराचं काय? अगं त्यांचं लग्न लावून देणं ही आपलीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना शरू. अगं त्यांनाही त्यांचं आयुष्य मनाप्रमाणे घालवण्याचा अधिकार आहे ना. शरू, मी काय म्हणतोय कळते ना तुला? शरू, हे बघ, आता आपलं लग्न झालंय, सो अक्षराचं थोडं तरी टेन्शन कमी झालं असेल, आणि अक्षराने तिच्या पुढील आयुष्याचा विचार करावा एवढंच वाटतंय मला. आय होप मला मी जे म्हणतोय ते पटत असेल. शरू, मला असं वाटतं ते दोघेही आता इथेच आहेत, सो आपण जाऊन बोलूया त्यांच्याशी, त्यांना समजवूया, कदाचित आपलं ऐकतील ते. हा आय मीन तुला चालणार असेल तर. ग्रेट, चल मग, चांगल्या कामासाठी वेळ नको वाया घालवायला. काही हवंय का? हा म्हणजे
तुझा थोडा येळ पाहिजे. बोला ना. ते म्या म्हणजे ते म्या म्हणजे जी म्या मला ते आय एम सॉरी आम्ही डिस्टर्ब तर नाही ना केलं. नाही नाही ऍक्च्युली आम्हाला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं म्हणून आम्ही इथे आलो. बोला ना. आम्ही पळून जाऊन लग्न का केलं याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेल. आम्हाला एकमेकांबद्दल फार ओढ होती किंवा घरच्यांचा विरोध होता फक्त म्हणून आम्ही हा डिसिजन नाही घेतला. आम्ही आमच्यापेक्षा तुमचा जास्त विचार केला. आमच्यासाठी तुमचं लग्न कुठेतरी अडून राहत आहे याचा खूप त्रास होत होता आम्हाला. बाकी सगळे कदाचित आम्हाला चुकीचं समजत असतील, स्वार्थी समजत असतील, बट वी डोंट केअर अबाउट दॅट. पण तुमचं आयुष्य खराब व्हायला नको, आमच्यासाठी अधांतरी राहायला नको एवढीच एक काळजी होती. म्हणून आम्ही इतकं मोठं पाऊल उचललं. नाहीतर शरूनी सुद्धा अक्षरा तुला न विचारता हा डिसिजन घेतलाच नसता. आणि खरं सांगायचं तर तुमच्या प्रेमाकडे बघूनच आम्हाला आमचं प्रेम निभावण्याची ताकद मिळाली. पण इतकं सगळं होऊनही असून तुम्ही एकमेकांपासून दूरच आहात. मला आणि शरूला इतकंच वाटतंय की तुम्ही पुन्हा एकत्र यायला हवं. नाही अश्विन, मला तुम्हा दोघांचं खूप कौतुक आहे की तुम्ही असा विचार केला. पण मला पुन्हा त्या वाटेवर पाऊल नाही टाकायचं. प्रेम आहे पण म्हणून त्या प्रेमासाठी मी माझ्या स्वाभिमानाला धक्का लागेल असं काही करू शकत नाही. आणि तूच सांग ना अश्विन, मी माझं अस्तित्व गमावून त्या घरात कसं वावरू शकेन? मी लग्नाचा विचार नाही करू शकत. क्षर पण अश्विन जाऊ दे, तुम्ही ना काही विचार करू. आणि तसंही जबरदस्ती झालेलं प्रेम नकोच आहे मला. कुणावर बळजोरी करून केलेला संसार आहे ना कधी सुखाचं होत नाही. आता अक्षराच्या मनात आलं तरच मी त्या संघ लगीन करेन, नाहीतर नाही. आणि त्यासाठी मी आयुष्यभर थांबून राहील. आणि हा आजपासून ह्यो विषय कोणी बी काढायचा नाही.
आता कोणीही काही बोलू नका. मी आणि शरू दोघही आमच्या मतांवर ठाम आहोत. अक्षरा, तू शरू सोबत आज झोपशील. अगं शरूची सुद्धा तीच इच्छा आहे, हो ना शरू? अश्विनला मी अशी अट घालून चूक केली का? या दोघांच्या संसारामध्ये मी मध्ये पडून अडवणूक करते. नाही, हे योग्य नाहीये. चला चला, आता इथे वेळ नका वाया घालू. हा, आणि कसलाही विचार करू नका. चला 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 चला, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर. मामा, तुम्ही सुद्धा तुमच्या रूम मध्ये जा. खूप थकला असाल ना, आराम करा. वय जातो म्या, पर काय बी लागलं तर आवाज द्या. नक्की. राणी साहेबांची, राणी साहेब, राणी बसली सरणावर. इथं तर केरसुणीची बी किंमत नाही. कशा पैसे? तू मस्तनी केरसुणी केलं तर समजे झाडे लावतील. त्यापेक्षा आम्ही इथं काळजी घेतोय ती बघा की. हे बघा, विषय बदलू नका. तुमचं नक्की काय चाललंय हो? कुठं काय? अगं मोबाईल तर बघायला लागलोय. अगं कसली बारी बारी रील बनवता ती लोक. हसून हसून पॉट फुटायची आली. तुम्ही बघ, नस कसं शांत होईल तुझं. केव्हा तिकडं निसता चोंबडेपणा. इथं चोरून चोरून काय करताय काय कळत नाही मला. अगं कुठं काय करायला लागलोय? मोबाईल तर बघत होतो. समजा मोबाईल चेक करून बघ माझा. ए भाई, माझं बाहेर तसलं काय बी नाहीये. या वयात कशाला काय करू? चुप, फोन घाला चुलीत. बघा मला अगोदर सांगा, अक्षराकडनं तुमचा काय फायदा होणार आहे? तुझं काय डोस का बिस्का फिरलाय का काय? माझा कसला फायदा? तुझं काय बी मनाला येईल ते बडबडू नका. मला नक्की वाटायलंय का तुम्ही काहीतरी लपवायलाय. त्याशिवाय अक्षरा बरोबरच वागणं तुमचं अचानक कसं बदललं? कुठं बदललं? मॅ काय तिला केळवनाच्या जेवणाचं निमंत्रण देऊन बोलवलंय वय. का केळीच्या वेशी बांधून हत्तीवरून मिरवणूक काढली तिची. बोलते ते बी कराल काय भरोसा नाही तुमचा. वा, स्वतःच्या नवऱ्यावर भरोसा नाही तुझा. गावाचा ऐकशील, पदरच्या माणसावर विश्वास नाही ठेवणार तू. मी काय करायचं ते करण. उगा अक्कल चालू नका, गप झोप तिथे. हे बघा, काय ते खरं उगाळून घेतल्याशिवाय म्या शांत बसायची नाही. तुझ्या आईला आपल्या प्लॅन बद्दल शंका आली आहे. ती काहीतरी राडा करेल असं वाटत. तिला बिंदास सांगून टाका.
या अडानी माठाला सांगून टाकायचं. आणि काय लोचा झाला तर? ताईशी बोलायला हवं. खूप त्रास दिला तिला मी. तिची माफी मागायला हवी. काय चाललंय? टूथब्रश सापडत नाहीये, टॉवेल सुद्धा जागेवर नाहीये, एक गोष्ट घरात सापडत नाही ते नीट. मॉम, सॉरी सॉरी, मी विसरलोच, मी इकडे येते. काय, घरी असल्यावर सगळं मॉम बघायची ना, सवय झाली होती. बट इट्स ओके, मी माझ्या हाताने घेतो. शरू कशाला, मी घेईन ना माझ्या हाताने, तू नको टेन्शन घेऊस. हा, फक्त तेवढं मला बाथटब मध्ये नळ दाखव. सॉरी सॉरी सॉरी, काय की घर सोडलंय पण सवयी काय सुटल्या नाहीयेत. आय एम सॉरी. म्हणजे हा श्रीमंतीचा थाट आता मला विसरायला हवा. बट डोंट वरी, मी विसरेन. मी अश्विन, सॉरी, खरंच सॉरी. तुला माझ्यामुळे हे सगळं सहन करावं लागतंय, खरंच सॉरी. नो 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 नो, नॉट ॲट ऑल. तुझ्यामुळे नाही, प्रेम केलंय, निभावून तर न्यावंच लागेल. आणि अक्षरा, मला काय वाटतं, आय मीन तुला पटतंय का बघ, एखादी मुलगी जेव्हा सासरी येते आई वडिलांना सोडून, तेव्हा ती तिकडच्या नवीन घराशी, नवीन परिस्थितीशी, नवीन माणसांशी ऍडजस्ट करतेस ना, तसं मलाही करायला हवं. आणि ऍक्च्युली या सगळ्या गोष्टींचा मलाही एक्सपिरियन्स घ्यायचा. आणि मला सांग, शरू जर माझ्या घरी आली असती तर तिने देखील केलं असतं ना ऍडजस्ट. मग मी का करू नये? अँड डोंट वरी, मला ही सवय होईल हळूहळू. चला, मी जातो आंघोळीला. शरू, जा पटकन, त्याला गरम पाणी दे, पटकन जा. खरच शरूची निवड अगदी योग्य आहे. किती काळजी घेतो अश्विन तिची, तू कधीच तिला दुखावणार नाही. असं वाटायलंय तूच माझ्या गालावरनं हात फिरवायलेस. आयो, कसलं भारी वाटते. अक्षरा, तुझ्या हाताची हिट अशी आहे ना, मी कवा बी धुवून टाकणार नाही. तू नाही तर नाही, पण तुझे हिट असे कायम माझ्या सोबतीला असतील. हिट असे ना, तू माझ्या काळ जर उमटवले आहेस, ते कसे पुसले जातील सांग बघू. हा, सुंदर, अक्षरा, इतका जीवला होता मग सांगायचं ना थेट आपण लग्न करू म्हणून, पण नाही. सांगून काय आलात? मी अक्षरासाठी आयुष्यभर थांबेन. तेवढं चांगलं नाटक, तेवढं जास्त पैसे. आणि एक गोष्ट,
तिला थोडा सुद्धा संशय येता कामा नये. अहो साहेब, ती मुलगी आली जवळ, तुम्ही व्हा सुरू. अश्विन का अशी काम करतोय हा? ओ साहेब काय करताय? काय झालं मित्रा? अहो तुम्ही हे काम करणार? अहो काका साहेबांना कळलं तर मार्केटमध्ये आमची चांबडी लोळवतील. म्हणजे कळलं नाही मला, माझं काही चुकलंय का? अहो साहेब, तुम्ही सूर्यवंशीचा वारस आहेसा आणि ही असली काम? अरे मित्रा, काम हे काम असतं आणि कामात आणि माणसात मी काही छोटं मोठं समजत नाही. अहो परत हे बघा, कुठलंही काम करताना लाजायचं नसतं असं आमचे काकू सांगतात. माणसाची ओळख त्याच्या कामातूनच निर्माण होते. कोणीही घराण्याचं नाव दाखवून मोठं होत नसतं. अ तरी पण साहेब, तुम्ही इतकं शिकलायस आणि? अरे मग काय? अरे हे बघ, तसंही शिक्षणाचा आणि कामाचा संबंध जोडलाच पाहिजे असं काही नाहीये. आणि बघ, माझ्या शिक्षणाप्रमाणे किंवा माझ्या योग्यतेनुसार मला उद्या चांगलं काम मिळेल, पण ते उद्या. मला आजचा दिवस महत्वाचा. म्हणजे साहेब? म्हणजे मला आज सूर्यवंशी ही ओळख नकोय, मला माझी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची. मी आज प्रतापराव सूर्यवंशी यांचा मुलगा म्हणून नाही, तर माझ्या बायकोचा नवरा म्हणजेच माझ्या शरूचा नवरा म्हणून इथे काम करतो. मी माझ्या शरूसाठी वाटेल ते काम करायला तयार. बाय द वे, तुझं लग्न झालंय का? हो साहेब. अरे मग तुला काय सांगायचं वेगळं? संसार म्हणजे काय, जबाबदारी म्हणजे काय? अरे बघ, मी एक कसलं तरी ओझं उचलतो असं समजू नको, मी संसाराची जबाबदारी उचलतोय. प्लीज मला काम करू. बरोबर. हे थँक यू. अक्षरा, मी जे ओझं उचलतोय त्या ओझ्या खाली तू खुदमरणार आहेस. खूप झेलायचंय तुला अजून. बरी एक बोलू काय? नाही म्हणजे मला भीती वाटते बघ. अग तुझ्या हातचा असा चहा घ्यायला लागलो ना तर अक्षराच्या हातची चव विसरून जाईन म्या. कसला फक्कडच्या बनवतेस तू? कोल्हापूरच्या साखरेला जेवढी गोडी नाही तेवढी तुझ्या हाताला गोडी आहे बघ. बर म्या काय म्हणतो, अश्विन कुठे आहे? त्याला करमत नव्ह इथं? करमणारच, तुझ्या संग राहायला मी येते ना. अगे सर्वरी, कशाला वाईट वाटून घेतेस तू? ना काय बी काळजी करू नकोस, मी आहे की नाही तुम्हासनी काय बी लागू दे, लगेच मला येऊन सांगायचं. आपली कुरिअर सेवा एकदम फास्ट आहे बघ. काय आता त्याची काही गरज भासणार नाही. आला बघा आमचा गबरू. कसाच बाबा? शरू सोबत असताना कसा असेल? एकदम कमाल. शरू हात पुढे कर. अगं कर तरी हात पुढे. अगं माझं एक जुनं काम होतं, त्याचे पैसे येणे होते.
आज मिळाले. लग्नानंतरची माझी स्वतःची हक्काची पहिली कमाई सर्वात पहिले तुझ्या हातात ठेवली. आता तू हे पैसे देवा पुढे ठेव. वा अश्विन वा, तुझ्या सूर्यवंशींचं रक्त आहे हे दाखवून दिलंस बघाच. दगडातून मी पाणी काढणार. हा तुम्ही दोघं ना असंच सुखाने राहा. आणि का बी मदत लागली कि मला सांगा, मी आहे तुमच्या पाठीशी खंबीर. काय ब्रो, मदत करायची असेल ना तर एकच कर, लवकरात लवकर अक्षराशी लग्न कर. काय शरू, बरोबर ना? अँड ब्रो, आता काय प्रॉब्लेम आहे? हा लवकरात लवकर मनव ना तिला. हा म्हणजे अरे काय करू ना, मला बी काय कळत नाही बघ. तिच्यापासून लांब राहणं मला बी सहन होईना. आणि तिला कसं म्हणवायचं ना याचा मार्ग बी काय कळना बघ. शरा म्हणजे मी अश्विनला भेटायला आलतो असच बघ. अक्षरा, आजचा दिवस ना खूप छान आहे आपल्यासाठी. म्हणजे माझं एक जुनं काम होतं तर त्याचे पैसे यायचे बाकी होते, आज मिळाले. अक्षरा, हा सगळ्यांना शरूचा पायगुण आहे. शरू माझ्या आयुष्यात आली खरंच आय एम द लकीएस्ट पर्सन. म्हणजे बघ ना, इतके दिवस अडकलेले पैसे आज मिळाले. शरू माझ्या आयुष्यात आली आणि सगळं काही पॉझिटिव्ह रिफ्लेक्ट व्हायला लागलंय. ते म्हणतात ना, माझे ग्रह बदलत आहेत, तसंच काहीतरी. आय होप आता सगळं काही छान होईल. मी आलेच. अश्विन जरा आत ये, मला बोलायचं आहे तुझ्याशी. ब्रो जस्ट अ मिनिट, आलोच मी, तोपर्यंत तुम्ही गप्पा मारा. काय ग, काही काम आहे का? अश्विन ते पैसे कुठून आले? अग म्हणालो ना, माझं एक जुनं काम होतं त्याचे पैसे यायचे बाकी होते. आजच त्याचा कॉल आला, म्हणाला की पैसे घेऊन जा. हाऊ अमेझिंग ना. बाय द वे, तू असं का विचारतेस? कारण मला माहितीये ते पैसे कुठून आले. म्हणजे मला काही कळलं नाही. अश्विन काय गरज होती त्या गाडीवर हमाली करायची? अक्षरा कसली गाडी, काय म्हणतेस तू? अश्विन कारण मी स्वतः पाहिलंय तू आज काय काय उठाठेवी केल्यास आणि ते पैसे कसे मिळवलेस ते. ठीक आहे, तुला सगळं कळलंय तर. अक्षरा माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज यातलं शरूला काहीच सांगू नको. अगं तिला नाही सहन होणार आहे. अँड अक्षरा सांग ना मला, माझं काय चुकलं? अगं अगं असं घरात बसून राहणं नाही आवडत मला.